नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर आमच्या इकडं चुलीवरती काय शिजत या? तर आम्ही करतोय ज्वारीच्या भातवड्या, ज्वारीच्या सालपापड्या. तर इकडे चालू आहे सगळं, ज्वारीची जी प्रोसेस असते ती सगळी केली आमच्या सोनाताईनी. त्यांच्याकडे दिलती ज्वारी आहे का नाही? हा, माझ्याकडे दिलती. ते भिजवणं, सडणं, दळणं, परत भिजाय टाकलं, सगळं त्यांनीच केलं. आणि अशा छानपैकी ज्वारीच्या भातवड्या चालल्या. चिव, तू शांत बसती का? चिव कसा रडा करून ठेवती हो का? चिवनी कसं केलं ते तू नको तसं करू. काय पण नको चिव बिघडू. तर असं छानपैकी एका दादांनी ऑर्डर टाकली आपल्याला 1.5 किलो ज्वारीच्या भातवड्या. आणि हे असं हारात वगैरे पण भाजून खातात, है ना? छान लागतात चुलीच्या हारात. तेलातल्या पेक्षा हारातल्या मस्त छान लागतात. आणि लिहि अशी पारंपरिक पद्धत आहे, पहिल्यापासून चालत आलेली आहे का नाही? त्याच्यामुळं मला काय एवढी त्याची ही माहीत नव्हती. सोनाताई म्हणल्या त्यांच्या सासूबाई करायच्या, त्यांना माहीत होतं. आत्यांना मी म्हणलं, पण आत्या म्हणल्या आपल्याकडे ही नाही, उखळी नाही ते सडायला ज्वारी. म्हणून मग त्यांच्याकडे दिली तुम्ही ज्वारी. त्यांनी आणली सडून वगैरे, हे सगळं केलं. आता हाडलं, आता चालू केलं घालायला ज्वारीच्या भातवड्या. अजून आपल्याला चिवडा करायचा आहे, लाडू करायचे आहेत, कुरिअर पॅकिंग करायचे आहेत, कुरिअरला जायचे. इकडे ह्या दोन टिपा दिसतात का, हे गहू चुरायचे संध्याकाळी, उद्या कुरड्या करायच्यात. एवढं सगळं काम आहे आज आपल्याला. हाय सोनात आहेत मदतीला, त्यांचं पण त्यांना रानातलं काम असतं, त्यांच्या विहिरीला पाणी वगैरे आहे. तर मग ते त्यांचं ढोबळी, हे त्यांनी तसलं नेट शेड केलं आहे ना, त्यात ढोबळी वगैरे केली, शेड नेट केले. हां, त्यात ढोबळी, कलिंगड, काय काय आहे, टोमॅटो, डाळिंब, पेरू, बरंच काय काय आहे त्यांच्या रानात. त्यांना रानातलं सगळं काम करून मला मदत कर म्हणजे. आणि असं नाही की त्यांचं तासावरती असतं, काय का नाही? तासावरती आपले 1-2 तास येतात. काय असेल ते पैसे पण मी देते, नाही तर बरेच जण म्हणतात काय अशीच राबवून घेते का त्यांना? नाही नाही, म्हणतात पैसे मला म्हणतात राबवून घेते का अशीच कशाला? म्हणजे त्यांचं पण कामधंदा सोडून ते मला हे करायचं, मी कशी तशी हे करेल. असं द्या. आणि हे आपलं फार्म हाऊस कसं वाटतंय काय सांगा? कौलं झाकायची तुम्ही माणसाला, बाकीचं इथं 2-2 दिवसात ते कौलाचं पण काम होऊन जाते. त्यांचं आता रो हाऊस जे घेतले होते 40, ते पूर्ण होत आलेत. आता घराकडं जरा लक्ष देणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि बाय सगळ्यांना, घाई घाईत व्हिडिओ काढला आहे, मला पण ते करू लागायचे. असू द्या बाय सगळ्यांना.